Dear students, open your textbook and see page number 75. Today we are going to learn the lesson World Heritage. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जागतिक वारसा हा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाच्या या पहिल्या भागात आपण आज जागतिक वारसा स्थळ हे कसे ठरवले जाते त्याचप्रमाणे युनेस्कोबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. A World Heritage Site is a landmark or area with legal protection by an international convention administered by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization. जागतिक वारसास्थळ हे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेद्वारे प्रशासित आंतरराष्ट्रीय अधिवेशनाद्वारे कायदेशीर संरक्षणासह जमिनीच्या तुकड्याची हद्द दाखवणारी एक खूण किंवा क्षेत्र आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर डेझिग्नेटेड बाय युनेस्को फॉर हॅविंग कल्चरल, हिस्टॉरिकल, सायंटिफिक ऑर अदर फॉर्म्स ऑफ सिग्निफिकन्स. सांस्कृतिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक किंवा इतर प्रकारचे महत्त्व असल्यामुळे युनेस्कोने जागतिक वारसास्थळे नियुक्त केली आहेत. वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड फॉरेस्ट्स, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. जागतिक वारसा स्थळांमध्ये अरण्ये, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचाही समावेश होतो. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. फॉर एक्झाम्पल, माउंट हंगशन इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. द माउंटन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. जागतिक वारसास्थळांमध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा संयोग झालेला असू शकतो. उदाहरणार्थ, चीनमधील माउंट हंगशन हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे कारण ऐतिहासिक काळात चीनी कला आणि साहित्यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती आणि भौगोलिक स्थलसौंदर्याच्या दृष्टीनेही हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे. Students, watch the PPT carefully and solve the following Google test. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढील PPT बघा आणि PPT वर आधारित Google test सोडवा.